नमस्कार, सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. करंजीच्या सारणासाठी लागणारं साहित्य आहे आपण घेतलेलं. इथे मी रवा घेतलेला आहे, त्यानंतर सुक्कं खोबरं घेतले किसून एक वाटी. ही साखर आहे, साखर मी वाटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये वेलची पण वाटलेली आहे. इथे खसखस घेतले आणि काजू बदाम. इथे वेलची घेतले पण वेलची आपण दळून घेतलेलीच आहे, फक्त मी दाखवले. तर आता आपण रवा भाजून घेऊया. तर रवा भाजण्यासाठी आता आपण कढई ठेवलेली आहे गॅसवरती. यामध्ये मी तूप टाकून घेतलेलं आहे. तूप हे माझं डालडाच घेतलेलं आहे मी 2 चमचे. चला आता रवा भाजूया आपण. इथे मी रवा बघा चाळून घेतलेला आहे. रवा आपल्याला मध्यम गॅसवरती भाजायचा आहे. रवा भाजताना अजिबात आपल्याला काही नाही करायचे आहे. मध्यम गॅसवरती आपण याला चांगला भाजायचा आहे. खूप लाल करायचा नाही आहे आणि खूप जास्त सफेद पण ठेवायचा नाही. थोडासा आपल्याला याला कलर बदलला की मग आपण रवा काढून घ्यायचा आहे. तर आपण आता हा रवा भाजायला आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे. आपण मध्यम गॅस केलेला आहे. रवा भाजताना सतत हलवायचा आहे आपल्याला, मिक्स करत जायचं आहे सर्व बाजूनी चमच्याने एकत्र करत आणि मग हलवायचं आहे, म्हणजे मिक्स करायचं आहे. रवा जर चांगला भाजला गेला तर सारण खूप छान बनतं. जर का आपलं हे सारण नीट भाजलं गेलं नाही तर करण जे आहे ही खाल्ली का आपल्याला थोडीशी पिठोळी लागते. तर तसं लागू नये म्हणून आपल्याला रवा चांगला थोडा भाजायचा आहे. तर पाहू शकता तुम्ही मी कसा रवा भाजत आहे ते. असं सतत हलवत भाजायचं आहे आपल्याला. तर आणखीन आपल्याला 2-3 मिनटं भाजावं लागणार आहे. पण बघा छान कलर असा बदलत चाललेला आहे. आता मी हा रवा भाजून झालेला आहे बघा. आता मी काढून घेत आहे. आता आपण यामध्ये खोबरं भाजून घ्यायचे आहे. खोबरं पण आपल्याला ह्याचा थोडासा कलर थोडासा बदलला की खोबरं आपण काढून घेणार आहोत. जास्त आपल्याला लाल नाही करायचं आहे. खोबरं भाजून घेतलं तर आपलं सारण हे खराब होत नाही, करंजी जास्त दिवस टिकते. आपण हे असं सारण करून ठेवलं तरी सारण हे 1.5 ते 2 महिने पण टिकतं. तर अशा पद्धतीने मी खोबरं भाजून घेत आहे बघा. गॅस माझा मध्यमच आहे, जास्त आपण गॅस फास्ट केलेला नाही आहे. तर पाहू शकता आता कलर हा आपला बदललेला आहे आणि आता खोबरं आहे हे मी काढून घेणार आहे. अगदी थोडंसं अजून परतवत आहे मी. छान झालंय बघा. तर आता मी हे खोबरं काढून घेतलेलं आहे. ज्यामध्ये आपण रवा काढला त्यामध्येच मी काढून घेत आहे. आता इथे मी काजू बदाम आहे हे सुद्धा भाजून घेत आहे. यामध्ये मी तूप वगैरे काही टाकलेलं नाही, मी तर असंच भाजत आहे बघा. तर पाहू शकता हे सुद्धा भाजून झालेलं आहे आणि ते सुद्धा मी काढून घेतले. आता आपण इथे खसखस भाजून घ्यायची आहे. कढई गरमच आहे त्यामुळे गॅस एकदम बारीक केलेला आहे. यामध्ये मी अर्धी खसखस भाजून घेत आहे.
खसखस पण छान भाजून झालेली आहे। आता मी ही खसखस काढून घेते। तर आपलं हे सारण भाजून झालेलं आहे सगळं। आता हे सारण आहे हे मी थंड करायला ठेवलं होतं आणि आता हे थंड झालेलं आहे। सारण आपलं हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण ही तळलेली साखर आहे ती मिक्स करायची आहे। आणि जर गरम गरम मध्ये तुम्ही हे केलं तर ते कसं कडक होतं मग सारण। आणि साखर आपण आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे। तरी पण मी तुम्हाला प्रमाण सांगते, आपण ज्या वाटीने रवा घेतो त्याच वाटीने आपल्याला साखर घ्यायची आहे, दळलेली साखर घ्यायची आहे। तर बराबर हे प्रमाण आहे। जर तुम्हाला जास्त गोड नको हवे असेल तर तुम्ही थोडं कमी पण करू शकता। म्हणूनच मी म्हणते आवडीनुसार घ्या। तर सारण आपले हे खूप छान असं भाजल्या गेले। आता हे आपण सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूची जी बेल आहे तिला पण प्रेस करा। त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील। तर चला तर मग परत भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद।